Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आणि कशातून शेवटी महाराष्ट्राचे उमेदवार म्हणून सुमित्रा अजितदा पवार अशा पद्धतीच्या मुलांवर बटन दाबून आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं समोर बाका प्रश्न उभा राहिला की बाबा आता आपण काय आपण तर तयार असून पवार यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि आता मात्र दोन उमेदवार आपल्या समोर आले. आता कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला मतदान करायचं? तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभा राहिला. उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार अठरा असेल तर मतदान करायचं. कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशी काँग्रेसवरचे वर्णन केलं. आणि भारत असाही मला विचार की 3 वेळेला खासदार केला, 91 ला खासदार केला, बेकार निवडून दिलं, नंतर वडिलांना निवडून दिलं साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सूर्याला, आता सूर्याला निवडून दिलं. मी सांगितलं तुम्हाला मोदी सरकारच्या धोरणामध्ये भूमिका घेऊन सभा केलेली आहे, परंतु त्यावेळेस माझा विचार वेगळा होता. पण ज्या पद्धतीनं पहिली 5 वर्ष दुसरी 5 वर्ष मोदी सरकारनी काम आपल्या भारत देशाचं केलं, त्यांचं जे विजन त्यांनी देश पातळीवर भारताचा नवलोकी वाढवण्याचं काम केलं हे तिमान सत्य. आज पण परदेशात कुठल्याही देशामध्ये गेले तर एवढं प्रचंड सत्यनी परदेशातले भारतीय लोक आणि परदेशातले नागरिक त्यांचं स्वागत करतात ते देखील आपण पाहतो की काही लपून राहत. त्याचबरोबर आजूबाजूची राष्ट्र आपल्याकडे वागल्या जातील ती बघायचे. पुलवामाला ज्या पद्धतीनं त्यांनी तिथं दराश सोडला, त्याच्यानंतर पाकिस्तानी अक्षरशः त्यांचं कंबन मोकळा, आज त्यांची अर्थव्यवस्था अतिशय खराब झाली. श्रीलंकेसारख्या राष्ट्राचं पण काय झालं की त्या राष्ट्रपतींना त्यांच्या परिवाराला तिथं पळून जावं लागलं. त्याच्यामध्ये बांगलादेशशी आपले संबंध चालले, इतर आजूबाजूची राष्ट्रपती आपल्याकडे आता सामंजस्य पद्धतीने पाहतात. आपली देशाची बॉर्डर सुरक्षितता ही त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्या दिवाळीला तुम्ही मी आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करतो, परंतु मोदी साहेब दर दिवाळीला बॉर्डरवर जाऊन जवानांना प्रोत्साहन देण्याचं काम, जवानांच्या मध्ये दिवाळी साजरी करण्याचं काम, त्यांच्यामध्ये सहभागी होण्याचं काम करतात. गेल्या 10 वर्षामध्ये त्या व्यक्तीने सुट्टी घेतलेली पत्रकारांनी सांगावं, तुम्ही सांगावं की बाबा हे 4 दिवस कुठेतरी फिरायला गेले, कुठेतरी आराम करत होते, तशा पद्धतीनं कुठलंही आज पण त्यावेळेस माझी त्यांची ओळख झाली. त्यावेळेस समता अनेकदा बोलण्याचा संबंध येतो चर्चेचा, त्यावेळेस समताही भारत समताही भारत भारत भारताचा विकास जगामध्ये आपला भारत देश पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था कशी आणता येईल, जगामध्ये आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये भारताचा विशेषतः निर्यातीच्या बाबतीमध्ये वरचा क्रमांक कसा आहे, त्याच्यामध्ये आपल्या भारत देशातले रस्ते तुम्ही बघा पाठीमागच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे चौपदरी सहापदरी रस्ते, फ्लायओव्हर, ब्रिज, अटल सेतू, होस्टल रोड हे कधी पाहायला मिळतो. अक्षरशः आता प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याच्या करता भांडवली गुंतवणूक, जे माझे व्यापारी बंधू असतील त्यांच्या लक्षात भांडवली गुंतवणूक. आज आता
समृद्धी महामार्ग केला नागपूर मुंबई इथं तुम्हाला माहिती आहे तो समृद्धी महामार्ग करत आहे.